हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण नवशिख्या मुलामुलींना पोळ्या कशा करायच्या चपात्या कशा करायच्या आणि काय ट्रिक वापरायच्या ते सांगूया इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याचे दोन भाग केलेले आहेत आता एकसारख्या आपल्याला गोळे करायचे आहेत पोळी लाटायला मग काय करायचं तर मग असं सुरीने एकसारख्या आपण लाटी करून मग कापून घ्यायचे आहेत गोळे मग अगदी एकसारखे आपल्याला मिळतात मी पीठ मळण्याचा कणिक मळण्याचा व्हिडिओ याआधी अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक में बॉक्स में तो तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत तो तोसुद्धा तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला पटकन पीठ कसं मळायचं तेही कळेल इथे मी दुसरा गोळा घेतला आहे तोसुद्धा मी कापून घेते आहे अशा प्रकारे कापून झालेले आहेत अगदी एकसारखे आपल्याला मिळणार आहेत झालेले आहेत गोळे आपल्याला किती दहा अकरा हवे तेवढे आहेत तिकडे आता मी त्याची पोळी लाटून घेते फुलका करायचा तो मी आधी फुलकाच दाखवते नंतरचा मी परत एक व्हिडिओ अपलोड करणार आहे की घडीची पोळी वगैरे कशी करायची आधी आपण फुलकाच करून घेऊ अशा प्रकारे मी लाटून घेतलेला आहे पटापट गोळे तयार असले का वेळ जात नाही जास्त लाटायला तवा तापलेला आहे त्याच्यावर मी हा फुलका टाकते आहे पोळी टाकते आहे एका साईडने साधारण असे फुगे आले किंवा पोड आले तर टर्न करायची आहे आमच्याकडे पोळी किंवा फुलका अगदी पातळच असतो त्याच्यामुळे मी पातळच लाटलेला आहे तुम्हाला जाड हवं तर जाड लाटून घ्या दुसऱ्या साईडने पण बघा सारखे येत आहे हा माझा पुरणपोळीचा तवाय जरा जास्तच मोठा आहे बाजू बदलून घेतली थोडासा लालसर रंग डाग आलेले आहेत लगेच आपण डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायची आहे झाले रेडी आहे आपली पोळी किंवा फुलका आता वरून तेल किंवा तूप जे काय लावायचं ते लावू शकता तुम्ही छानपैकी झालेली आता दुसरी समस्या मी लाटून तर घेतली पण अगदी गोलाकार काहींना हवा असतो आता तो कसा काय मिळवायचा तर आपण बघूया तर मी दुसरी पोळी लाटलेली आहे हे बघा कडेने कसं वाकडं तिकडं झालेलं आहे मग काय करायचं असं डब्बा किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि बरोबर गोल कापायचा अगदी गोल आपल्याला मिळालेला आहे तर प्रकारे मग आपण आता भाजून घेऊया बघूया झाल्यावर किती छान गोल दिसतो ते अगदी जे नव्याने स्वयंपाक शिक शिकत आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगी टिप्स आहेत आणि ट्रिक्स आहेत या अशा प्रकारे झालेली आपली गोल गोल पोळी किंवा फुलका त्याला मी तेल लावलेला आहे